चिखली येथील जवान कैलास पवार यांच्यावर आज चिखली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. कैलास पवार यांना द्रास सेक्टरमध्ये सियाचीन भागातून परत येत असताना बर्फाळ दरीत कोसळून वीरमरण आलं होतं. त्या सैन्यातील सेवेचा एका वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने ते घरी परतत असताना बर्फाळ डोंगरावरून त्यांचा पाय घसरल्याने ते कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. चिखली येथील पुंडलिकनगर भागातील रहिवासी कैलास भारत पवार हे 2 ऑगस्ट 2020 पासून सैन्य दलात आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. दरम्यान ते 6 महिन्याच्या सुट्टीवर घरी येणार होते, परंतु त्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर आज चिखली येथील तालुका क्रीडा संकुलनात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. जवान शहीदांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र सिंगने, जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच महार बटालियनचे जवान उपस्थित होते. वीर जवान कैलास पवार यांना जनउपचारकडून भावपूर्ण श्रद्धांजली. Thank you.